एकदम खेडे। नमस्कार मैत्रिणो, मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल मध्ये तुम्ही माझे मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीची पूजा कशी करावी। मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीची पूजा करताना मासिक पाळी आली तर महालक्ष्मीची पूजा कशी करावी, मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीचे उद्यापन कसे करावे, असे मार्गशीर्ष गुरुवारचे अनेक व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहिलेच असेल। जर पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, मार्गशीर्ष गुरुवार करताना स्त्रियांनी कोणती 7 कामे करू नये, तर ती कामे कोणती ते आता आपण पाहूया। श्रावण महिना जसा भगवान शंकरांना समर्पित असतो, तसेच मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी समर्पित असतो। त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात आपण लक्ष्मी मातेची, महालक्ष्मीची आपण पूजा करत असतो। मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडरमध्ये 9वा महिना आहे। याच महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत घरोघरी केले जाते। देशातल्या अनेक राज्यात सुहासिनी स्त्रिया घरात सुख शांती आणि भरभराट नांदावी यासाठी न चुकता हे व्रत करत असतात, असे हे मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे। ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित असतो, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीला समर्पित असतो। तर अशा हा मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताची आपण सुरुवात करत असतो आणि अनेक घरामध्ये वर्षानुवर्षे स्त्रिया या प्रकारचे व्रत करत असतात। अनेक गुरुवारी अनेक सुहासिनी स्त्रियांना आपण मनोभावे हे व्रत करताना पाहत असतो। असं हे व्रत करताना स्त्रियांनी कोणती कामे करायची नाहीत, तर ती कामे कोणती ते आता आपण पाहूया। तर मार्गशीर्ष गुरुवारी स्त्रियांनी चुकूनही घरात भांडण वादविवाद करू नये आणि घरात कोणाला अपशब्द तर मुळीच बोलू नये आणि घरातल्या व्यक्तींचा अपमानही मुळीच करू नये, असं हे महत्त्वाचं। हे स्त्रियांनी कामे मुळीच करू नये। आता दुसरे काम म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी आपल्या घरी सुहासिनी स्त्रिया जर घरी आली तर तिला रिकाम्या हाताने पाठवू नये। तिला आपण बसायला आसन द्यावेत, हळदीकुंकू लावून तिचे फळ देऊन आपण तिची ओटी भरावी, कारण कोणती स्त्री कोणत्या रूपात येईल ते आपल्याला सांगता येत नसते। म्हणून गुरुवारी येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपण हे हळदीकुंकू लावून आणि तिची फळाने ओटी भरलीच पाहिजे। हे महत्त्वाचा आणि अत्य आवश्यक असा हा नियम आहे। तर तिसरा नियम आहे की हे काम स्त्रियांनी करू नये। तर मार्गशीर्ष गुरुवारी घरातल्या स्त्रीने मुळीच डोळ्यात अश्रू आणू नये, कारण आपल्या घरात आपण महालक्ष्मीची पूजा मांडलेली असते, अशा वेळी कोणत्याही कारणाने आपल्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत आणि काही कारणाने आपण डोळ्यात अश्रू आणू नये, म्हणजेच आपण त्या दिवशी मुळीच रडू नये, आपण आपला दिवस आनंदित हा आपण घालवला पाहिजे। तसेच हे चौथं काम म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करताना घरातल्या स्त्रीने काळे कपडे तर मुळीच घालू नये, कारण काळे कपडे घालणे हे अपशकुन मानले जाते। म्हणून विवाहित स्त्रीने पूजा करताना काळे कपडे सोडून, काळे रंगाचे वस्त्र सोडून कुठल्याही रंगाचे आपण वस्त्र परिधान करून आपण महालक्ष्मीची पूजा आपण केली पाहिजे। तसेच पाचवं काम म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी घरातल्या स्त्रीने किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीने त्या दिवशी केस किंवा नखे कापू नयेत। केस व नखे कापणे हे अशुभ मानले जाते, म्हणून गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारी नखे आणि केस हे मुळीच कापू नयेत। आता सहावं काम म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी स्त्रियांना मासिक पाळीची जर अडचण आली तर त्या स्त्रीने पूजा मुळीच मांडू नये, तर त्यांनी ती पूजा घरातील व्यक्तींना किंवा शेजाऱ्यांना पूजा मांडण्यास सांगावे, मात्र उपवास त्या स्त्रीने स्वतः करावा आणि कहाणी वाचन झाल्यानंतर संध्याकाळी त्या स्त्रीने तो उपवास सोडला तरी चालतो, मात्र पूजा ही अवश्य मांडावी। मात्र त्या स्त्रीने नाही तर घरातल्या कोणत्याही व्यक्तीने ही पूजा मांडली तरी चालते। तसेच सातवा काम म्हणजे तसेच ज्या स्त्रिया प्रेग्नेंट आहेत, ज्यांना दिवस गेले आहेत
अशा स्त्रीने मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास करू नये. त्यातल्या त्यात ज्या स्त्रियांना सातवा महिना लागलेला आहे त्या स्त्रीने तरी मुळीच उपवास करू नये, कारण बाळाची वाढ पूर्ण झालेली असते. त्यामुळे त्या आईला आणि बाळाला वाढीची पूर्ण जबाबदारी त्या आईवर असते. त्यामुळे त्या स्त्रीने आपल्या आहाराची व आपल्या बाळाची काळजी घ्यावी. तसेच ज्या स्त्रींची तब्येत अशक्त आहे, ज्या स्त्रिया वयस्कर आहेत, अशा स्त्रीने तरी मुळीच उपवास करू नये, आपली तब्येत सांभाळावी. अशी ही सात कामे ह्या स्त्रियांनी मुळीच करू नये. तर ज्या स्त्रियांना आपली तब्येत व आपल्या घराची जबाबदारी पाळून त्यांना उपवास व्रत करणे जमत असेल त्यांनी हा उपवास जरूर करावा व आपल्या महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यावीत. तर असे हे सात कामे मार्गशीर्ष गुरुवारी स्त्रियांनी तर हे मुळीच करू नयेत. तर असा हा माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.